ज्या लोकांनी संभाजी ब्रिगेड पक्ष काढला त्यांनी आपलं काम करावं, त्यांनी विचित्र वातावरण तयार करू नये, त्यांना परिस्थितीनुसार उत्तर देऊ, असा सज्जड दम मराठा सेवा संघ संभाजी ब्रिगेड या सामाजिक संघटनेचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांनी पुण्यात दिला. शेतकरी कामगार पक्षाशी घरोबा केलेल्या प्रवीण गायकवाड यांना मराठी सेवा संभाजी ब्रिगेड सामाजिक संघटनेची जबाबदारी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या आग्रहास्तव कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत घेतली आहे. संभाजी ब्रिगेड हा जरी राजकीय पक्ष असला त्यांनी राजकीय भूमिका घेऊन काम करावं. मराठा सेवा संघ संभाजी ब्रिगेड ही नोंदणीकृत सामाजिक संघटना असून समाजात जी कलुषित वृत्ती निर्माण झाली आहे त्याला सुधारण्याचं काम करेल. सध्या जातीय दंगली पेटविली जात आहेत, ही संघटना सामाजिक सलोखा निर्माण करेल असं प्रवीण गायकवाड यांनी सांगितलंय. गेली 2-3 वर्षामध्ये संभाजी ब्रिगेड हा राजकीय पक्ष निर्माण झाला आणि या राजकीय पक्षाच्या माध्यमातून समाजातल्या कार्यकर्त्यांना निवडणुकीला उभं करण्यात आलं. उभं करण्यात आल्यानंतर जे राजकीय अपयश आलं आणि त्या अपयशाने कार्यकर्ते खचायला लागले, त्यांचं आर्थिक नुकसान झालं, अशा प्रकारची माहिती सगळीकडून मला मिळायला लागली. दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे की महत्त्वाचे कार्यकर्ते हे वेगवेगळ्या पक्षामध्ये जावे लागले, कारण राजकारणच करायचं असेल तर प्रस्थापित पक्षामध्ये जावं. जसे आमचे नाशिकचे योगेश निसाळ हे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेले, शिवाजी गवाड या ठिकाणी आलेले आहेत, ते सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जायला लागलेत. आमचे बरेचसे प्रमुख कार्यकर्ते वेगवेगळ्या पक्षाकडे आकर्षित व्हायला लागले. सामाजिक चळवळीचा धोका लक्षात घेता आणि आपल्याला सगळ्यांना माहितीसाठी सांगणं गरजेचं आहे की 1 जानेवारीला जी भीमा कोरेगावला दंगल घडली आणि त्यात महाराष्ट्र बंद नंतर जे वातावरण तयार झालं, जर संभाजी ब्रिगेडचं सामाजिक काम आणि त्याचे कार्यकर्ते हे सक्रिय असते तर गेल्या 15-20 वर्षामध्ये महाराष्ट्रात एकही दंगल झाली नाही. याचं कारण संभाजी ब्रिगेडचं, जिजाऊ ब्रिगेडचं सामाजिक आंदोलनातनं, प्रबोधनातनं आमच्या वक्त्यांनी जे पेरलं होतं त्यातून एक सलोख्याचं वातावरण होतं. सध्या धार्मिक दंगली पेटवणे, जातीय दंगली पेटवणे अशा प्रकारची षड्यंत्र केली जातात. याचं कारण राजकारण आहे. संभाजी ब्रिगेडची जबाबदारी सामाजिक सलोखा निर्माण करण्याची आणि तशाच प्रकारची जबाबदारी पार पाडण्याच्या हेतूने या ठिकाणी संभाजी ब्रिगेडच्या सगळ्या सामाजिक कार्यकर्त्यांवर जबाबदारी आली आणि त्यांनी या ठिकाणी मीटिंग घेतली. मीटिंग घेतल्यानंतर सर्व मताने पहिल्यांदाच संभाजी ब्रिगेडमध्ये माझी निवड झाली. यापूर्वीचे अध्यक्ष आम्ही सगळे नियुक्त अध्यक्ष होतो, त्या नियुक्त अध्यक्षापेक्षा आज मला अभिमान वाटतो की सगळे संभाजी ब्रिगेडचे तालुका, जिल्हा आणि राज्य कार्यकारिणीच्या कार्यकर्त्यांनी माझी निवड केली. ही लोकशाही पद्धत आहे. संभाजी ब्रिगेड मराठा सेवा संघ ही नोंदणीकृत संघटना आहे. प्रतिनिधी स्नेहा गवळी, ब्युरो रिपोर्ट, पुणे.